शिवसेना के युवा और कामगार नेता दिलीप आमले ने आज सामाजिक उपक्रमों के साथ अपना जन्मदिन मनाया। इस अवसर पर नेरुल के ऑटो चालकों के लिए मुफ्त आरोग्य शिविर लगाया गया, जिसका सैकड़ों लोगों ने लाभ लिया। दिलीप आमले ने यहां केक काटा और समर्थकों की शुभकामनाएं स्वीकार की। इस अवसर पर शिवसेना के पूर्व नगर सेवक काशीनाथ पवार एवं शहर प्रमुख विजय माने समेत कई पदाधिकारी मौजूद थे। देखे जल गया। शिवसेना के युवा और कामगार नेता दिलीप आमले ने अपने जन्मदिन के अवसर पर नेरुल में ऑटो चालकों के लिए मुफ्त आरोग्य शिविर लगाया गया, जिसका सैकड़ों लोगों ने लाभ लिया। दिलीप आमले ने यहां केक काटा और सामाजिक उपक्रमों के साथ अपना जन्मदिन मनाया और समर्थकों की शुभकामनाएं स्वीकार की। इस अवसर पर शिवसेना के पूर्व नगर सेवक काशीनाथ पवार एवं शहर प्रमुख विजय माने समेत कई पदाधिकारी मौजूद थे। आमचे मित्र स्नेही आमच्यावर खरंच प्रेम करणारे आमचे दिलीप आमले साहेब। दिलीप आमले साहेबांच्याबद्दल बोलायचं बोललं तर शाखा प्रमुख कसा असावा, आज अगदी कोविडच्या काळामध्ये त्या माणसाने एवढी सेवा केली, रिक्षावाल्यांना कितीतरी रिक्षावाल्यांना अन्नधान्य फुकटमध्ये याच्यामध्ये करून दिले, लोकांना रिक्षावाल्यांना ड्रेस दिले आणि असे रस्त्यावर कोविडच्या काळामध्ये कोणी उतरत नव्हता, पण आमले साहेबांचं काय नाही काय जेव्हा बघावं तेव्हा आमले साहेबांच्या वार्डमध्ये त्यांचं कार्य चालूच असायचं। आणि आमले साहेब एवढंच करत नाही तर आज बघा व्यसनाधीन बरीच लोक गेलेले आहेत आणि व्यसनमुक्तीचं तेहीसुद्धा कार्य खूप मोठं कार्य आपलं हाती घेतलेलं आहे आणि ते एक त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। आपल्याकडनं अशीच आमले साहेब समाजाची सेवा हो, देश धर्म आणि देशासाठी याच्यासाठी आपण असेच झटत राहा अशा मी आपणाला शुभेच्छा देतो। माझ्याकडनं माझ्या पवार परिवाराकडनं आणि शिवसेनेकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहे। जगदंबा तुम्हाला दीर्घायुष्य देवो अशी मी आईकडे सदिच्छा व्यक्त करतो। शिवसेनेचे शाखा प्रमुख दिलीप आमले यांना प्रथमतः शिवसेना नवी मुंबईच्या वतीने नाटासाहेबांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा। आमले साहेबाबद्दल सांगायचं म्हणजे गेली 2 वर्ष ज्या वेळेला रस्त्यावरती कोण उतरत नव्हतं त्यावेळेला नाटासाहेबांच्या विजय नाटा फाउंडेशनच्या वतीने शिवसेनेच्या वतीने जे रिक्षा चालकासाठी म्हणजे कित्येक वेळा अन्नधान्य असू द्या, मास्क असू द्या, सॅनिटायझिंग असू द्या, विविध असे हॉस्पिटलचा विषय असू द्या, आमले साहेबांनी त्यावेळेला एवढं काम केलं आणि ते काम करत असताना शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असणारा असा कार्यकर्ता आहे, त्यांच्याबरोबर त्यांच्या सौभाग्यवती त्यांचा पाठिंबा असल्यामुळं अजून ते काम यशस्वीपणे करत असतात अशा या कार्यकर्ताचा आज वाढदिवस आहे। मी माझ्या वतीने आमले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मी रिक्षा चालकांसाठी 24/7 काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि गोरगरिबांसाठी आजच्या युगामध्ये म्हणजे कोण काम करत नाही पण नाटासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये रिक्षा चालक युनियन असेल त्या माध्यमातून एवढं काम, म्हणजे तुम्ही प्रत्येक रिक्षावाल्याला जरी विचारलं तर शिवसेनेची युनियन असेल, दिलीप आमलेंचं नाव निघेल त्या ठिकाणी, नाटासाहेबांचं नाव निघेल अशा कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे। माझ्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने आमले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। आज वाढदिवस म्हटलं तर आयुष्यातलं 1 वर्ष म्हणजे ते कमी होतं, परंतु या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने वाढदिवस म्हटलं तर खरंचच वाढ झाल्यासारखं वाटते। आदरणीय माननीय विजयजी नाटासाहेब, शिवसेना उपनेते तथा राज्यमंत्री यांच्या विशेष मार्गदर्शनापासून गेल्या अनेक वर्षापासून तर सहकार्य होतंच, परंतु खरी जी गरज होती आमच्या रिक्षाचालकांना ती 2 वर्षाची, या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये बरेच लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यामध्ये प्रमुख जर म्हणलं तर आदरणीय विजय नाटासाहेब यांच्यामुळे हजारो रिक्षाचालक गोरगरीब ये वाहतूक जे करणारे आहेत तसेच फेरीवाले आहेत यांच्यामुळे जे खरोखर ते या नवी मुंबईमध्ये राहिले त्याला मोठं जर कारण म्हटलं तर फक्त नाटासाहेब, या नाटासाहेबांमुळे आमच्यासारख्या गोरगरीब माणसांना माझ्यासारख्याला माझी त्यावेळेस अगदी परिस्थिती काटाची होती, परंतु मी हजारो लोकांना जेवण कपडे वाटप अनेक असे हे आहेत ते मी सांगूही शकत नाही एवढे काही काहींना तर आर्थिक मदत माने साहेबांना माहिती आहे, हॉस्पिटलचे बिलं कमी करणे लाखो रुपये बिलं होत होती त्या ठिकाणी फक्त हजारो रुपये फक्त नाटासाहेबांच्या वतीनं झाली। असे बरेच लोकांना मला वाटते बरेच लोकांचा जीव या करोनामध्ये वाचवण्यासाठी आदरणीय नाटासाहेबांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून झाला। मी आज वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम साहेबांच्या वतीने घेतलेले होते, त्यामध्ये रिक्षाचालकांच्या 5 मुलांना एक वर्षाची फी, कारण या नवी मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचा मी बॅनर बनवला नाही, जो बॅनरला खर्च येतो
ते गोरगरीब 5 जे मुलं आहेत ते नाडासाहेब व या नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या शुभाशीतोची एक मी व माझी मिसेस तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभाशीत देणार आहे. आज 5 ठिकाणी मोफत वाचनालय उद्घाटन झालेलं आहे. तसेच 35 महिला ज्या दुसऱ्या युनियनमधून आपल्या युनियनमध्ये आल्या त्यांना मान्य नाडासाहेबांच्या आशीर्वादाने सहकार्याने आम्ही ड्रेस दिले. तसेच 227 पश्चिमच्या बाजूला जे रिक्षाचालक आहे त्याही रिक्षाचालकांना आम्ही आज ड्रेस वाटप केले. अर्ध्या रिक्षाचालकांना नंतर होणार आहे. अजून आता 500 रिक्षाचालकांना मी या वाढदिवसानिमित्त आम्हाला एक संस्था आहे ती मोफत हूड देणार. रिक्षाचं जे कवर असतं एका हूडची किंमत जवळजवळ 1500 आहे, परंतु त्या संस्थेने एकही रुपया न घेता ते दिलेली तेसुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीने तसेच आमचे महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आहेत यांच्या हस्ते देणार आहे. या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब असतील या ठिकाणचे नगरसेवक, तसेच आमच्यावरती गेल्या मी ज्यावेळेस रिक्षा चालवतो तेव्हापासून जे आमचे सहकारी आहे ते दुसरीकडे मी दुसरीकडे, पण आमचं कधीही भांड्याला भांडं न लागलं आणि आवाज आला नाही. नेहमीच त्यांनी मला एकदम छोट्या भावासारखं समजून घेतलं. ते विजय माने साहेब शिवसेनेचे शहर प्रमुख सर्व ज्या ठिकाणची मंडळी यांच्या वतीने या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केला. मी त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो. या ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.